यांची या पदावरून हकालपट्टी केली जाते। काही चुकीचं माझ्या हातून घडलेलं नसताना सुद्धा त्या पत्रकामध्ये व्यक्तिगत दोषातून असताना आणि जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये ताकद कमी असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची तिथं प्रामाणिक कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय करत असेल आणि प्रामाणिक काम करणाऱ्यांना तरीही फळ मिळत असेल आणि त्यांनी जर मला पत्रक काढलं असतं तर ते मला लागू होत होतं। पण अध्यक्ष भारत जाधव यांना पत्र काढण्याचा मला काही अधिकार नाही आहे। त्यांनी म्हणले कसं काय काढले, पुनर्विचारून काढले म्हणले। सांगितलं तुम्ही मला कल्पना दिली नाही, तुम्ही मला न कल्पना देता हे पत्र कसं काय काढले। मी भाजप बरोबर जाऊन किंवा शिंदे गटाबरोबर जाऊन काही काही काम केलेलं आहे। ज्यावेळेस आपल्या पार्टीच्या नेत्यांच्या विरोधात कोणी स्टेटमेंट देतं त्यावेळेस प्रथम तुम्ही पहिला स्टेटमेंट दिलं पाहिजे, तुम्ही पहिलं उभं राहिलं पाहिजे पार्टीच्या बाजूने। त्यावेळेस महाविकास आघाडीमधून काम करत असताना समोरच्याचं बी काम आहे की त्यांची इज्जत त्यांनी ठेवायची असते समोरच्याची। परा हे बघा, तुमचं विनिंग सीट असलं असतं तर त्यांनी मांडलं नसतं। तुमचा 2014-2019 दोनदा पराभव झाला। भरपूर सांगून गेलेलं की मॅच्युअरपणा हे रोहित दादांच्या फार मोठा आहे। पवार साहेबांच्या वर आणि पवार फॅमिलीवर कोणी बोलायचं नाही, राष्ट्रवादीवर काँग्रेस पार्टीवर कोणी बोललेलं आम्हाला आवडणार। माझ्या नेत्याच्या विरोधात जे मी केलेलं आहे त्यांच्या विरोधात केलेलं आहे मी। पण काल वरिष्ठ नेते शिंदे साहेबांना ते भेटले सगळेजण, त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे की पक्षातील वरिष्ठ नेता कोण आहे हे मला जरा कळलं पाहिजे। आणि तुम्ही कुणाचं ऐकून केलंय, काय ऐकून केलंय, वरिष्ठ नेता कोण आहे काय आहे मला माहित नाही।